आणि आता कोरोना संदर्भातली एक सगळ्यात मोठी बातमी, जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरती मात करणारी लस शोधण्यात संशोधकांना यश आलेलं आहे. अमेरिकेतल्या संशोधकांनी तसा दावा केलेला आहे. सोमवारी या लसीचा पहिला प्रयोग एका व्यक्तीवरती करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. ट्रम्प यांनी या प्रयोगाचं कौतुक केलंय. लवकरच ही लस जगभरामध्ये विकसित केली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. ओळख उघड न करण्याच्या अटीवरती 45 कोरोनाबाधित रुग्णांना या प्रयोगासाठी निवडण्यात आलं होतं. त्यांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात आली आणि अमेरिकेचा हा दावा खरा ठरल्यास जगभरातून लवकरच कोरोना हद्दपार होऊ शकेल. तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो आहोत. अमेरिकेनं लस शोधल्याचा दावा केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसा दावा केलेला आहे. 45 कोरोनाबाधित रुग्णांवरती प्रयोग केल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे. आणि यानंतर बातमी आहे तुम्हाला जाग करणारी. तुम्ही जर मास्क वापरत असाल तर तो मास्क तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतोय असं आम्ही का म्हणतोय, पाहूयात साम टीव्हीचा हा सविस्तर रिपोर्ट. कोरोनापासून बचावासाठी बेसिक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण वापरू शकतो. कॉटन मास्कचा एकच ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही ते डेटॉलमध्ये जसं तुम्ही म्हटलं तसं धुवू शकता आणि डे टू डे स्वच्छ करून वापरू शकता. मुळात सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचं आणि केवळ सर्दी ताप आणि खोकला असणाऱ्यांनीच मास्क वापरायला हवं असंही तज्ज्ञांनी सुचवलंय. कोरोनाने आधीच सगळे टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे बचावासाठी प्रत्येक जण मास्क वापरतोय. मात्र एकच मास्क सतत वापरत राहिल्यानं धोका अधिक वाढतोय, त्यामुळे मास्क वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे. अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही पुणे. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.